जगभर कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. पुण्यासह राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत वडगाव बुद्रुक येथील डॉक्टर सोनाली साळुंके या देवदूत ठरत आहेत. वडगाव बुद्रुक परिसरातील सर्व दवाखाने बंद असताना डॉक्टर सोनाली साळुंके या सकाळ आणि संध्याकाळी आपला दवाखाना सुरू ठेवून आपले मोलाचे योगदान देत आहेत. गेल्या काही दिवसापासून आपल्याकडे कोरोना व्हायरसने जो काय प्रॉब्लेम निर्माण केला आहे त्याच्यामुळे बरेचसे क्लिनिक या एरियामधले बंद आहेत. तरी कोरे काकांच्या सांगण्यावरून त्यांच्या विनंतीला मान देऊन मी माझं क्लिनिक सकाळ संध्याकाळ दोन टाईम चालू ठेवलेलं आहे. आणि कारण बऱ्याचशा पेशंटचे फोन वगैरे यायचे, पेशंटचे बरेचसे प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे मी ते लक्षात घेऊन चालू ठेवलं आहे आणि लोकांची सेवा करते.